नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण चटकदार ओली भेळ कशी करायची ते पाहूया। आता आपण ओली भेळ करायला घेऊया। त्यासाठी मी याच्यामध्ये एक वाटी भरून चुरमुरे, कोणी कोणी मोठे भडंग सुद्धा घेतात, हे साधे चुरमुरे आहेत एक वाटी, त्याच्यात अर्धी वाटी फरसाण घातलेला आहे। आणि आता बाकीचं साहित्य आपण त्याच्यात काय काय घालायचं ते पाहूया। कांदा घालूया, टोमॅटो घालतीये, हिरव्या मिरचीचा ठेचा, तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। हिरव्या मिरचीचा ठेचा, ही हिरवी चटणी आहे, ह्याच्यात पण थोडीशी मिरची आहे, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस असं मिश्रण हे वाटलेलं आहे। पुदिन्यामुळे वास छान येतो। हिरवी मिरची घातली आहे तरी सुद्धा लाल तिखट थोडं घालायचं, त्याचा तिखटपणा चांगला येतो। चिमूटभर चाट मसाला घालतीये, खारे दाणे घालतीये, थोडे खारे दाणे वरून डिश मध्ये घालायला ठेवले, चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर आणि हे चिंचेची गोड चटणी, ती पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायची। सुरुवातीला मी हे 2 चमचे टेबल स्पून घालतीये, मिक्स करून नंतर लागेल तसं आवडीप्रमाणे घालता येईल। आता आपली भेळ कालवून तयार झालेली आहे, मी ती डिश मध्ये काढते। पहा काय सुंदर दिसतीये, मस्त वास सुटलाय, लगेच खायची इच्छा होतीये। ह्याच्यावरती मी हे आपण शिल्लक ठेवलेले खारे दाणे घालूया, शेव घालते, तिखट बुंदी घालते आहे आणि वरून ही कोथिंबीर घालूया, थोडस चिंचेचं गोड पाणी पण, चटणी त्याच्यावरती मी घालतीये। आहा, आपली पुणेरी चटकदार ओली भेळ तयार झालेली आहे। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही आठवणीने दाबा, त्यामुळे मी पाठवलेली नोटिफिकेशन्स वेळोवेळी तुम्हाला मिळतील। तोपर्यंत धन्यवाद।